Hello students. Today in this lecture, we shall discuss the third lesson, The Cop and the Anthem, written by William Sidney Porter. Cop Manche, Police, Anthem Manche Geet. Now we are going to start the icebreakers. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. आता खाली दिलेल्या आहे बॉक्समध्ये वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट त्याला माइंड मॅपिंग म्हणतात याच्यामध्ये आता कोल्ड क्लायमेटपासून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन कसं कराल याविषयी या, या बॉक्सेसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आता थंडीपासून तुम्ही स्वतःचं रक्षण कसं कराल संरक्षण कसं कराल तर सगळ्यात पहिले तुम्ही वुलनचे कपडे घालता ड्रेस प्रॉपरली टू वेअर वुलन क्लोथ्स clothes thick socks mufflers boots tajanatha taking shelter in warm place to stay inside the closed room to sit near fireplace to drink hot water hot drinks or soups to use room heaters to take steam bath सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू डू एक्झरसाईज अँड की प्युअर बॉडी वॉर्म त्याचप्रमाणे अवॉइड डिहायड्रेशन डिहायड्रेशनसुद्धा टाळलं पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कोल्ड क्लायमेटमध्ये स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता आता त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी व्हेन यू सी अ कॉप ॲप्रोचिंग यू फील आयदर रिलीवड ऑर स्केअर्ड डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिल्युड अ स्केयर्ड वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग जेव्हा एखादा पोलीस तुमच्याकडे येत आहे असं पाहिल्यानंतर एकतर तुम्हाला भीती वाटते किंवा तुमची भीती कमी होते यू फील आयदर रिल्यूड अ स्केअर्ड रिल्यूड म्हणजे निर्धास्त होणं भीती कमी होणं आणि स्केयर्ड म्हणजे भीती वाटणं घाबरणं आता अशा कोणत्या सिच्युएशनमध्ये यू फील रिलीवड ऑर स्केअर्ड याविषयी खाली दिलेले दोन कॉलम्स आहेत त्या कॉलमबद्दल तुम्हाला तुमच्या मैत्रिणीशी चर्चा करायची आहे आता रिलीवडमध्ये दिलं आहे की यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट म्हणजे एखादा पोलीस तुमच्याकडे येताना दिसला किंवा तुम्ही पोलिसांना पाहिलं तर तुमची भीती केव्हा कमी होते यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट तुम्ही डार्क स्ट्रीटमध्ये रस्त्याने अंधाऱ्या रस्त्यावर तुम्ही एकटं चालत आहात आणि त्यावेळेस जर तुम्हाला पोलीस येताना दिसला तर तुमची भीती कमी होते आ, यू फील रिलीवड किंवा व्हेन यू सॉ अ थीप स्टिलिंग युअर फ्रेंड्स बॅग किंवा वेन यू वे आर बाय अँटी सोशल एलिमेंट्स किंवा व्हेन यू मिस द करेक्ट रोड है ना ज्यावेळेस तुम्ही रस्ता हरव म्हणजे रस्ता विसरल्यासारखा होता किंवा एखाद्या अँटी सोशल एलिमेंट्सकडून तुमच्याकडे अटॅक होतो यावेळेससुद्धा तुम्हाला एखादा पोलीस जर तुमच्याकडे येताना दिसला तर तुमची भीती कमी होते पोलिसच काय एक कुठलाही एखादा व्यक्ती जर आपल्याला दिसला तर आपली भीती कमी होते त्याच्यानंतर स्केर। स्केअर्ड स्केअर्ड म्हणजे भीती कमी होणं आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅली ड्रायव्हिंग लायसन म्हणजे तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन नसेल आणि त्याशिवाय जर तुम्ही बाईक चालवत असाल आणि पोलीस जर येताना दिसला तर तुम्हाला भीतीही वाटणारच है ना त्याच आणि किंवा तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडलं असेल यू हॅव ब्रोकन अ ट्रॅफिक सिग्नल किंवा रेड सिग्नल क्रॉसिंगच्या तिथे रेड सिग्नल असतं आणि अशा वेळेस जर तुम्ही तुमचे ट्रॅफिक रूल्स फॉलो न करता जर तुम्ही पुढे गेला असाल तेव्हा जर पोलीस पाहिला तर तेव्हा सुद्धा तुम्हाला भीती वाटते किंवा यू हॅव बीन इन्व्हॉल्ड इन अ फाईट यू आर ड्रायव्हिंग इन द रॉंग साईड ऑफ द रोड तर अशा वेळेस तुम्हाला पोलीस पाहिल्यानंतर भीती वाटते असे कितीतरी कारणं असतात जसं कोविडच्या काळामध्ये जर मास्क लावून बाहेर नाही गेलं तर फाईन पडायचा अशा वेळेस जर पोलीस दिसला तर तेव्हासुद्धा आपल्याला भीती वाटलेली आहे पोलिसांची असे कितीतरी गोष्टी असतात की ज्या वेळेस आपल्याला पोलीस येताना दिसले तर भीती वाटते आणि आपली भीतीसुद्धा कमी होते आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिव्हन आता डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स काही मोटिवेटिंग थिंग्स असतात मोटिवेशन म्हणजे काय मोटिवेट करणं म्हणजे काय प्रेरणा देणं त्यालाच इन्करेज करणं म्हणतो इन्स्पायर करणं म्हणतो की अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला इन्स्पायर करतात अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला एन्करेज करतात आणि दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ आणि त्यामुळे आपल्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलून जातं तर खाली त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच जर आपण असे इन्स्पायरिंग स्पीचेस जर ऐकले तरीसुद्धा आपलं लाईफ बदलू शकतो दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ म्हणजे व्यक्तीचं जीवन बदलण्यासाठी मोटिवेटिंग स्पीचेसची सुद्धा किती आवश्यकता आहे म्हणजे आपण जर मोटिवेटिंग स्पीचेस ऐकले तर नक्कीच आपल्यामध्ये बदल होतो एखादी म किंवा हिअरिंग वॉचिंग अबाउट अदर पीपल्स सक्सेसफुल स्टोरीज सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज ऐकल्याने वाचल्याने पाहिल्याने सुद्धा आपण मोटिवेट होतो त्याच्यानंतर रिडिंग मोटिवेटिंग बुक्स अँड बायोग्राफीज ऑफ ग्रेट पीपल जे ग्रेट लोक होऊन गेले थोर लोकं होऊन गेले त्यांच्या बायोग्राफीज त्यांचे चरित्र वाचल्याने त्यां काही पुस्तकं वाचल्याने सुद्धा आपलं आपण मोटिव्हेट होतो uh, काही इपिक्स आणि रिलिजियस बुक्स वाचल्याने सुद्धा आपल्याला मोटिवेशन मिळतं दॅट कॅन ऑल्सो चेंज अ पर्सन्स लाईफ पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केल्याने सुद्धा माणसाचं लाईफ बदलतं participating एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन द कॉलेज पार्टिसिपेटिंग इन सोशल वर्क वॉचिंग इन्स्पिरेशनल व्हिडिओज ऑन सोशल मीडिया अटेंडिंग career डेव्हलपमेंट अँड इन्स्पिरेशनल सेमिनार्स अशा कितीतरी गोष्टी आहे की ज्यामुळे आपलं लाईफ बदलू शकतं तसंच मोटिवेटिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये सुद्धा काही आपले रोल मॉडेल्स असतात त्यांच्याप्रमाणे आपण वागतो काहीतरी चांगले गोष्टीचे चांगल्या गोष्टी पण असतात आणि काही वाईट गोष्टी पण असतात कारण इमिटेशन आपण करत असतो कुठल्या तरी व्यक्तीचे इमिटेशन करत असतो कारण इमिटेशन इज अन ॲक्शन असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचे इमिटेशन करतो इमिटेशन म्हणजे काय करतो की त्याच्या एखाद्या क्वालिटीजनी आपण इन्स्पायर झालेलं असतो आणि त्याच्यामुळे आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो तीच गोष्टसुद्धा आपलं जीवन बदलू शकते एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती आपल्याला सहजपणे बोलून जाते किंवा एखादी व्यक्ती सहजपणे रागवते किंवा स्कोल्ड करते म्हणजे घरामध्ये कॉलेजमध्ये बाहेर टीचर्स चांगल्या पद्धतीने एखाद्या वेळेस सांगतात एखाद्या वेळेस रागवून सांगतात तर त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला मोटिवेट करत असतात डायरेक्टली इनडायरेक्टली सो so, देअर आर सो so मेनी थिंग्स अशा कितीतरी गोष्टी आहेत की दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ तर ही स्टोरी जी आहे द कॉप अँड द अँथम ही अशाच पद्धतीची एक स्टोरी आहे की ज्यामध्ये जो सुपी नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर एका म्हणजे चर्चमध्ये बसल्यानंतर तो जी अँथम ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या अँथममधले त्याचे जे शब्द असतात त्या प्रार्थना गीतातले जे शब्द असतात त्या शब्दामुळे त्याचं लाईफ कसं बदलतं हे या मध्ये सांगितलेलं आहे तर आपण आता पुढच्या पार्टमध्ये आपण पोएटबद्दलची माहिती सॉरी लेखकाबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि या लेसनबद्दलसुद्धा पाहणार